तर जय हिंद जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। आज आपण तुम्हाला आरबीआयच्या 950 जागांच्याबद्दल माहिती देणार आहोत, प्लस आपण आरबीआयबद्दल थोडी माहितीसुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, आणि आरबीआयच्या नोटिफिकेशनची पीडीएफ प्लस आरबीआयबद्दल आपण जी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो आहे, जर ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या लिंक मिळतील। तर मित्रांनो, या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या स्थापनेवर सहाय्यक पदाच्या 950 जागा असणार आहेत। यासाठी मी तुम्हाला या आपल्या ग्रुपला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकसुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे। बघा, या लिंकला जर तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही डायरेक्टली आरबीआयच्या वेबसाईटला रिडायरेक्ट होऊन जाल। या ठिकाणी जे फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन करत आहे कॅन्डिडेट, त्या ठिकाणी त्यांनी इथं क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशनला जाऊन या ठिकाणी क्लिक करायचं आहे, आणि या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक माहिती त्या ठिकाणी फिलअप करायची आहे। बेसिक माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो प्लस सिग्नेचरसुद्धा अपलोड करायची आहे, व तुम्हाला या ठिकाणी जे काही बेसिक चलन व वॅकन्सी किती या संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। प्लस आपल्याकडे या आरबीआयची जी नोटिफिकेशनची जी पीडीएफ आहे त्याचेसुद्धा लिंक मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला आपल्या भारत करे अकॅडमीच्या ग्रुपला जॉईन व्हावं लागेल। प्लस भारत करे अकॅडमीचा टेलिग्रामसुद्धा ग्रुप आहे, तिथंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जॉईन व्हावं लागेल। भारत करे अकॅडमीचं आपलं प्ले स्टोअरला ॲप्लिकेशनसुद्धा आहे, त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। प्लस आपले जे रेग्युलर व्हिडिओ होत आहे त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। तर आरबीआयच्याबद्दल आपण या ठिकाणी तुम्हाला माहिती मी एक्सप्लेन करणार आहोत की आरबीआयची किती वॅकन्सी आहे महाराष्ट्रासाठी। तर बघा, या ठिकाणी आपण वेबसाईट दिलेली आहे। बघा वेबसाईट काय आहे, तर वेबसाईट आहे www.rbi.org.in। या वेबसाईटला जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात। प्लस आरबीआयच्या वॅकन्सीबद्दल जी इतर माहिती आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत। तर पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज ऑनलाईनसुद्धा तुम्ही या ठिकाणी भरू शकतात। 17/2022 ही लिंक ओपन झाली आहे, तर मार्च 8 हे रजिस्ट्रेशन चालणार आहे। मित्रांनो, बरेच विद्यार्थी एकदम शेवटी जागरूक होतात, म्हणजे 5 मार्च 6 मार्चला, मग त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता मी पोस्टच काढून टाकेल, फॉर्म मी भरलेला नसतो, मग दावत पळत जातात, सर माझा फॉर्म कसंही परिस्थिती तुम्ही भरून द्या। शेवटी शेवटी साईट वेबसाईट खूप जाम चालत असते, त्याकरता आत्ताच फॉर्म भरून घ्या। त्यानंतर जर ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर त्याच दिवशी तुम्हाला 8 मार्चपर्यंत तुम्ही पेमेंट त्या ठिकाणी करू शकतात। प्रिलिमिनरी एक्झामचं शेड्यूलसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे, टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजे संभाव्य डेट या ठिकाणी आले, मार्च 26-27, म्हणजे बघा फॉर्म 8 मार्चला सबमिट होऊन गेला, त्याच्या लगेच 15-20 दिवसामध्ये तुमची पूर्वपरीक्षासुद्धा होणार आहे। पूर्वपरीक्षेचं जे सेंटर आहे ते नाशिक आहे, मुख्य परीक्षेचं सेंटरसुद्धा नाशिक आहे, त्याचा सिलेबस पण आपण या ठिकाणी बघणार आहोत। जे शेड्यूल ऑफ ऑनलाईन मेन टेस्ट जी आहे मुख्य परीक्षा, त्याचेसुद्धा शेड्यूल या ठिकाणी टेंटेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी दिले, 22 मेच्या आसपास ही एक्झाम होईल। साधारणतः मे महिन्याच्या एंडिंगचा जो हप्ता असतो, एंडिंगचा किंवा सेकंड लास्ट हप्ता, तर 22 तारखेपासून ते साधारणतः 30 तारखेपर्यंत या तारखेमध्ये आपली मुख्य परीक्षा या ठिकाणी होऊ शकते। आता याबद्दल थोडी अजून डिटेल माहिती आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत। बघा, या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत। बघा, पहिला कॉलम SC, नंतर ST, OBC, EW, जनरल, टोटल, त्या जागांच्या वॅकन्सी। तर आपण कुठं फॉर्म टाकायचा आहे बघा मित्रांनो, आपण फॉर्म टाकायचा इथे मुंबई, इथे दिसतंय का मुंबई, नागपूरच्या पोरांनी तिकडे नागपूरला टाका, इकडे येऊ नका, कारण की इथं गर्दी होते खूप जास्त। कोकणातसुद्धा तुम्ही फॉर्म इथे टाकू शकता। आता इथं वॅकन्सी डिटेल आपण बघूया। बघा, मुंबईमध्ये SC कॅटेगरीसाठी वॅकन्सी नाही, परंतु नागपूरमध्ये आहे। त्यानंतर ST कॅटेगरीसाठी 41 वॅकन्सी मुंबईमध्ये आहेत, 14 वॅकन्सी नागपूरसाठी आहेत। OBC कॅटेगरीसाठी या ठिकाणी मुंबईला वॅकन्सी नाही आहे, परंतु नागपूरसाठी आहे। आता इथं OBC कॅन्डिडेटने काय करायचं, समजा इथं OBC वॅकन्सी नाही ना, तर ओपनमध्ये फॉर्म टाका, काही मेरिट जास्त लागत नाही, 1-2 मार्काचा OBC आणि ओपनचा फरक असतो। त्यानंतर इथं EWTS आणि त्याच्या जर जनरल कॅटेगरीसाठी बघा 74 जागा आहे, टोटल 128 जागा आहे। आता तुम्हाला या ठिकाणी बघा, ह्या कॉलममध्ये 25 जागा दिसत आहे तुम्हाला। तर या बॅकलॉग वॅकन्सीचा अर्थ असा असतो की SC ST OBCच्या ज्या मागच्या वर्षीच्या जागा भरल्या गेल्या नाही, त्या जागा पुढच्या वर्षी पुढे कंटिन्यू केल्या जातात, आणि त्या जागांना बॅकलॉग वॅकन्सी असे म्हणतात। तर या ठिकाणी साधारणतः मुंबईसाठी ST कॅटेगरीसाठी 25 ज्या जागा आहेत त्या बॅकलॉग कॅटेगरीच्या आहे। तर ST कॅटेगरीच्या मुलांनी लवकरात लवकर फॉर्म भरा, जागा खूप जास्त आहे, होण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत। महिलांनीसुद्धा यामध्ये फॉर्म भरायचा आहे। आता या ठिकाणी आपण
याचा सिलेबस वगैरे सगळं आपण डिटेल माहिती बघणार आहोत. एक सर्व्हिसमॅनसाठी बघा इथं दिलेलं आहे, एक सर्व्हिसमॅन लोकसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. त्याकरता त्यांच्यासाठी ही जी आर बी आय अटेंडंटची जी जागा आहे ती फार महत्त्वपूर्ण जागा आहे. बेसिक पण याचं खूप चांगलं असणार आहे, तर सगळ्यांनी हा फॉर्म भरून टाकायचा आहे. तर आता याच्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच आपण या ठिकाणी घेणार आहोत. इथं जे रिझर्वेशन दिलं आहे एजमध्ये, बघा एस सी एस टी कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं आणि अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओ बी सीसाठी 3 वर्षाचं दिलेलं आहे. म्हणजे साधारणतः 33 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता एस सी एस टी कॅटेगरीचे असाल तर. आणि जर ओ बी सी कॅटेगरीचे असाल तर साधारणतः 31 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. 28 वर्षाला तुमचं एज क्लोज होतं, 3 वर्ष एक्सटेन्शन म्हणजे तुम्ही 31 वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनला सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे मॅक्झिमम 50 इयरपर्यंत. आणि या ठिकाणी टू एक्सटेंड ऑफ सर्व्हिस रेंडेड बाय द टीम इन द आर्म फोर्स प्लस अँड ॲडिशनल पिरियड ऑफ 3 इयर्स सब्जेक्ट टू द मॅक्झिमम अप टू 50 इयर्स. तर एक सर्व्हिसमॅनसुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर आपण या ठिकाणी सिलेबस काय ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा सिलेबस या ठिकाणी आलेला आहे, पूर्वपरीक्षेचा सिलेबस आलेला आहे. तर बघा इंग्लिश लँग्वेज साधारणतः 30 प्रश्न 30 मार्काला 20 मिनटं वेळ असणार आहे. त्याच्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी गणित 35 प्रश्न 35 मार्काला 20 मिनटं वेळ असणार आहे. रिझनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ता 35 प्रश्न 35 मार्काला टोटल 100 प्रश्न 100 मार्क आणि वेळ असणार आहे 60 मिनिट. ही झालं पूर्वपरीक्षा. इथे पूर्वला आणि मुख्यला मराठी व्याकरण नाही. पुन्हा सांगतो, पूर्व आणि मुख्यला मराठी व्याकरण नाही. आता जर पूर्वपरीक्षा पास झालात तर मुख्य परीक्षेला बघा. पुन्हा मुख्य परीक्षेला टेस्ट ऑफ रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता 40 मार्काला, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज 40 मार्काला, टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटी गणित 40 मार्काला, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस हिस्ट्री ज्योग्राफी इकॉनॉमिक्स पॉलिटी करंट अफेअर 40 मार्काला, टेस्ट ऑफ कॉम्प्युटर नॉलेज 40 मार्काला. टोटल 200 मार्काची एक्झाम असणारे 200 क्वेश्चन आणि 200 मार्क टोटल टाईम असणारे 135 मिनटं. 2 तासापेक्षा थोडा जास्त टाईम तुम्हाला या ठिकाणी देण्यात आला आहे. आता या ठिकाणी आपण एक्झाम सेंटर पण हा लँग्वेज बघा. तर आर बी आयची जी एक्झाम असणार आहे ती टोटल तुम्ही 16 लँग्वेजमधून देऊ शकतात. किती लँग्वेज आहे? 16 लँग्वेजमध्ये. तुम्ही ज्यावेळेस पेपरला जातात त्यावेळेस इकडे एक कॉर्नर असतो, तिथं तुम्ही लँग्वेज चेंज करू शकतात. फॉर एक्झाम्पल, तुमचा एखादी क्वेश्चन इंग्लिशमध्ये आहे आणि तो क्वेश्चन तुम्हाला मराठीत रीड करायचा आहे, किंवा तो क्वेश्चन मराठीत आहे तो तुम्हाला इंग्लिशमध्ये रीड करायचा आहे, या ठिकाणी रेडिओ बटनला क्लिक करायचं. इथं ॲटोमॅटिक सगळ्या लँग्वेज तिथं येतात. जी लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करणार त्या लँग्वेजमध्ये तो क्वेश्चन काय होऊन जातो, कन्वर्ट होऊन जातो. बरोबर. तर अशा पद्धतीने याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मराठीमध्ये सुद्धा पेपर असणार आहे, त्याकरता मराठी माध्यमाचे विद्यार्थीसुद्धा चांगला स्कोर या ठिकाणी करू शकतात. बघा या ठिकाणी दिलेलं आहे, बघा मुंबईसाठी मराठी आणि कोकणी लँग्वेज दोघी या ठिकाणी असणार आहेत. तर तुम्ही एक चांगला फायदा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. पे स्केल पण दिलं आहे बघा, 20,700 पे स्केल पण यांचं चांगलं आहे. त्याकरता लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. आता प्रिलिमिनरी एक्झाम सेंटर आणि मुख्य एक्झाम सेंटर आपल्या या ठिकाणी बघा. आता आपल्या जे महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी पूर्व आणि मुख्य सेंटर नाशिकच आहेत. आणि बरेच विद्यार्थी बाहेरूनसुद्धा नाशिकमध्ये एक्झाम द्यायला येत असतात. तर बघा महाराष्ट्रामधले जे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सेंटर आहे ते कोणते बघा. अमरावती आहे, औरंगाबाद आहे, चंद्रपूर आहे, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा. हे झालं पूर्वपरीक्षेचं. आणि मुख्य परीक्षेसाठी पुन्हा अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे. त्याकरता एवढे सगळे सेंटर आहेत. तर विद्यार्थ्यांनी जवळचे सेंटर निवडून त्या ठिकाणी पूर्व आणि मुख्य दोघी परीक्षा तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात. बरोबर. आर बी आयच्या अटेंडेंटच्या जागा खूप चांगला जॉब आहे मित्रांनो, खूप चांगला जॉब आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, आर बी आयमध्ये जे एम्प्लॉई कामाला असतात त्यांना 0% व्याजवर होम लोनसुद्धा मिळत असतात. बऱ्याच साऱ्या फॅसिलिटी त्या ठिकाणी असतात. तर लवकरात लवकर आपल्या दिलेल्या लिंकला तुम्ही जाऊन बघा. या ठिकाणी मी लिंक प्रोव्हाइड केले आहे,
आपल्या भारत करिअर अकॅडमीच्या ॲप्लिकेशनला जे की प्ले स्टोरला आहे तिथून सुद्धा तुम्ही हे सगळे फॉर्म भरू शकतात. आपले सगळे व्हिडिओ लेक्चर नोट्स वगैरे तुम्ही तिथं बघू शकतात. आज आपण या ठिकाणी थोडं RBIबद्दल तुम्हाला पुन्हा या ठिकाणी माहिती देणार आहोत. तर आय होप की तुम्हाला ती माहिती नक्कीच आवडेल. बघा, RBIबद्दल आपण या ठिकाणी माहिती देणार आहोत. बघा, भारताची मध्यवर्ती बँक म्हणून RBIला ओळखले जाते. भारताची कोणती बँक आहे? मध्यवर्ती बँक, RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI सरकारची व बँकांची, RBI सरकारची व बँकांची म्हणून देखील ओळखली जाते. म्हणजे ही एक सरकारीच बँक आहे. त्यानंतर भारतीय बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था म्हणजे RBI होय. सगळ्यात उच्च बँक जी आहे ती कोणती आहे? RBI. रिझर्व्ह बँकेत एक गव्हर्नर व 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. आता बऱ्याच लोकांना वाटतं की RBIची परीक्षा आहे तर RBIवर खूप सारे प्रश्न असतील. असं काही नसतं. तुम्ही पूर्वपरीक्षा सिलेबस बघितला का? तिथं आहे का जनरल अवेअरनेस? तर नाही. काय आहे? इंग्लिश ग्रामर, त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग. मग इथं RBIचं आलं का? तर नाही. तर आता रेल्वेच्या परीक्षेला मुलांना वाटतं की रेल्वेचाच सगळा अभ्यास करावा, पण रेल्वेच्या याच्यावर एकही प्रश्न असतात. मग रेल्वेमध्ये कुठं किती झोन आहे, रेल्वेची सुरुवात कधी झाली, कुठं कोणती मेट्रो रेल्वे धावते हे वाचत बसतात, पण त्याच्यावर प्रश्न येत नाही. कुठल्या एक्झामचा एक सिलेबस ठरला असता त्याच्याबाहेर काही विचारलं जात नाही. पण तुम्हाला माहिती असावी, उद्या उठून तुम्ही RBIला जॉबला जाणार आहे तर बेसिक माहिती असावी म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. त्या ठिकाणी बघा, जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणती होती? तर रिक्स बँक ऑफ स्वीडन ही मध्यवर्ती बँक होती, बरोबर. त्याच्यानंतर RBIच्या स्थापनेपूर्वी इम्पिरियल बँक भारताची मध्यवर्ती बँक होती. कोणती होती? इम्पिरियल बँक होती. तर ती मध्यवर्ती बँक म्हणून काम करत होती. त्यानंतर हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. कोणती? हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार. त्याच्यानंतर RBIचे मुख्यालय कुठं आहे? मुंबई. RBIची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935. RBIचे राष्ट्रीयकरण कधी आले? 1 जानेवारी 1949. RBIचे आर्थिक वर्ष कोणते असते? 1 जुलै ते 30 जून. आता RBI त्याचे आर्थिक वर्ष जे आहे ते सरकारच्या आर्थिक वर्षाशी मिळवण्याचा प्रयत्न करते. आय थिंक या वर्षापासून सुरू पण झालेलं आहे. RBIची स्थानिक मंडळ जे आहेत ते 4 आहेत, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली. RBI ज्या सुरुवात झाली होती तर ते RBIची सुरुवात ही कोलकात्यालाच झालेली होती. परंतु 1935 जेव्हा सुरुवात झाली, 1 एप्रिल 1935, त्याच्या 3 वर्षानंतर म्हणजे 1937 ती कोलकात्यावरून हटून कुठं आलं? त्याचं मुख्यालय मुंबईला आलेलं आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी बघा, 5 जून 1942 पर्यंत RBI, आता ही तारीख महत्त्वाची बघा, 5 जून 1942 पर्यंत RBI ब्रह्मदेश म्यानमारचे चलन नियंत्रित करत होते. ब्रह्मदेश म्हणजे काय? म्यानमार. आणि त्यांचं चलनसुद्धा आपणच नियंत्रित करत होतो. कधीपर्यंत? 5 जून 1942 पर्यंत. त्याच्या अगोदर नाही, त्याच्या अगोदरपर्यंत. त्याच्यानंतर 30 जून 1948 पर्यंत RBI पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा कार्य करत होती. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 30 जून 1948 पर्यंत आपण पाकिस्तानचं चलन जे ते नियंत्रित करत होतो. त्याच्यानंतर बघा, RBIच्या चिन्हावर ताडाच्या झाडाचे चित्र आहे. RBIच्या चिन्हावर वाघ या प्राण्याचे चित्र आहे. तर RBIच्या चिन्हावर ताडाचे झाड आणि वाघाचे काय आहे त्या ठिकाणी चित्र आहे. बघा, हे ताडाचं झाड आहे ना, काय आहे? वाघ आहे, बरोबर. त्यानंतर RBIच्या गव्हर्नरबद्दल थोडी माहिती या ठिकाणी बघूया. सध्याचे RBIचे गव्हर्नर जे ते कोण आहेत? शक्तिकांत दास, 25वे गव्हर्नर आहेत. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? ओसबॉर्न अर्कल स्मिथ म्हणून होते. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते CD देशमुख. सर्वाधिक काळ RBIचे गव्हर्नर असलेले जे आहेत ते बनेगल रामराव होते. सर्वाधिक कमी काळ RBIचे गव्हर्नर अमिताभ घोष. RBIच्या पहिल्या डेप्युटी गव्हर्नर ज्या महिला होत्या त्या होत्या के जे उदेशी म्हणून त्या पहिल्या डेप्युटी गव्हर्नर होत्या. तर आशा करतो की माहिती तुम्हाला आवडली असेल. ज्या विद्यार्थी मित्रांना फॉर्म भरायचा असेल ते भारत करिअर अकॅडमीच्या ऑफिसला येऊन फॉर्म भरू शकतात. पण फॉर्म भरण्याचे दिवस कधी? तर शनिवार आणि रविवार 12 ते 5 तुम्ही फॉर्म भरू शकतात. रविवारी कधी पण आलात तरी फॉर्म भरून मिळेल. परंतु सर, मी तुम्हाला डॉक्युमेंट व्हॉट्सअपला पाठवतो आणि तुम्ही माझा फॉर्म भरून द्या असे मुळीच करू नका, असं ना आम्ही उभं पण करत नाही. ज्याला गरज असते ना तो स्वतः येतो इथे फॉर्म भरायला. तर हे फोन करून, दुसरी गोष्ट जी माहिती आपण इथं स्पष्टपणे दिली, बरं, एज्युकेशन काय लागेल? तर 10वी पाससुद्धा या ठिकाणी भरू शकतात. RBI अटेंडन्सची जागा आहे तर 10वी पास विद्यार्थी सगळे फॉर्म, विद्यार्थी म्हणजे ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण आहे आणि 10वी पास आहेत, हे सगळे लोक RBIचा फॉर्म भरू शकतात. तर सगळी माहिती या ठिकाणी दिली. या व्हिडिओमध्ये जी माहिती नाही आहे, जी तुम्हाला आडली, ती तुम्ही फोनवर विचारू शकतात. फॉर्म भरायला आम्ही मदत करू. तुमचे डॉक्युमेंट सगळे घेऊन यायचे, स्कॅन करून इथं तुमचा लॅपटॉपला फोल्डर तयार असेल. परंतु
रविवारी आणि शनिवारी, ते पण फोनवर फॉर्म भरून दिला जाणार नाही, तुम्हाला समक्ष यावं लागेल भारत करिअर अकॅडमी सेवा मेडिकलच्यावर, उत्तम नगर नाशिक सिडको. जय हिंद, जय भारत.